त्र्यंबकेश्वर मधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। दिव्यकाशी भव्यकाशी कार्यक्रमाचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर येथे भाजपतर्फे थेट प्रक्षेपण व आनंदोत्सव। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथील विकास कामांच्या व काशी विश्वनाथ धाम लोकार्पण निमित्ताने त्र्यंबकेश्वर येथे दिव्यकाशी भव्यकाशी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। माजी मंत्री गिरीश महाजन, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, माजी आमदार तथा भटके विमुक्त आघाडी प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार, आमदार डॉक्टर राहुल आहेर, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, जिल्हा संघटन सरचिटणीस सुनील बच्चाव, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोगावकर, शहराध्यक्ष सुयोग वाडेकर, भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष रवींद्र गांगुले, तालुकाध्यक्ष विष्णुदेव वाडे, ॲडव्होकेट श्रीकांत गायधनी, नगरसेवक श्यामगंगापुत्र, श्री पंचायती निरंजनी आखाडेचे सचिव दिनेशगिरी महाराज, ठाणापती धनंजयगिरी महाराज, आनंद आखाडेचे सर्वानंद सरस्वती महाराज, तसेच आखाडा परिषदेचे साधू महंत व धर्माचार्य यांची प्रमुख उपस्थिती या प्रसंगी होती। आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रमुख अतिथी व साधू महंतांच्या हस्ते वेदमंत्रांच्या जयघोषात अभिषेक पूजन करून यावेळी आरती करण्यात आली। पौरोहित्य उपेंद्र शिखरे, रतीश जोशी, चंद्रकांत अकोलकर यांनी केले। सनातन धर्मासाठी हा ऐतिहासिक क्षण असून भारतामधील सर्व पौराणिक वस्तूंना पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत अशी भावना यावेळी उपस्थित साधू महंत व धर्माचार्यांनी व्यक्त केली। यावेळी त्र्यंबकेश्वर भाजपतर्फे उपस्थित सर्व मान्यवर व साधू संतांचा सन्मान करण्यात आला। काशी विश्वनाथ धामचे लोकार्पणाच्या भव्य दिव्य कार्यक्रम मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण करून सर्व उपस्थितांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला। याप्रसंगी उपनगराध्यक्षा सायली शिखरे, ज्येष्ठ नेते दिगंबर फडके, उपाध्यक्ष विजय शिखरे, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त जिल्हा चिटणीस तृप्ती धारणे, सुरेश गंगापुत्र, कमलेश जोशी, पुरे संघचे अध्यक्ष प्रशांत गायधने, माजी नगराध्यक्ष कैलास घुले, RPI अध्यक्ष शांताराम बागुल, नगरसेवक कैलास सोथे, सागर उजे, कैलास भुतडा, अशोक घागरे, युवा नेते तेजस ढेरगे, पांडुरंग कोरडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाळासाहेब अडसरे, सरचिटणीस सुयोग शिखरे, प्रवीण पाटील, विश्वस्त संतोष कदम, चंद्रकांत प्रभुणे, प्रसाद भुजंग, प्रशांत बागडे, निषाद चांदवडकर, मयूर वाडेकर, संतोष भुजंग, कुणाल ओगले, हर्षल शिखरे, श्रीकांत मुळे, मोहन कार्लेकर यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते।